नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी सब क्वेश्चन सोडवले आहेत आणि आज आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए मधील कृती पूर्ण करा हा प्रश्न, 2 गुणांचा प्रश्न या ठिकाणी सोडवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही रिकाम्या जागा त्या ठिकाणी दिल्या जातील प्रश्न आणि उत्तरामध्ये. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या रिकाम्या जागा जो काही प्रश्न विचारत त्याच्याशी संबंधित असणारे उत्तर देत असताना काही रिकाम्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. तर यामध्ये तुम्ही इथं बघू शकता तुमच्याकडे एक आकृती दिलेली आहे. आकृती अशी सांगितलेली आहे म्हणजे हा एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये हा एक लंब टाकला आहे आणि या इथून एक असं काय गेलं लंब टाकलेला आहे. एक मिनिट, आपण वेगळा या ठिकाणी दाखवूयात. हा इथं परपेंडिक्युलर आहे. इथं बघू शकता तुम्ही आकृतीमध्ये बी पी लंब ए सीला आहे, बरोबर आहे ना. हा बी पी हा लंब ए सीला आहे या ठिकाणी आणि इथं सी क्यू हा एक लंब आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, बघू शकता तुम्ही की ए पी बी आणि ए क्यू सीची तुलना केलेली आहे. कोणता त्रिकोण आहे? ए पी बी आणि ए क्यू सी. तर या ए पी बी त्रिकोणामध्ये कुठे ए पी बी त्रिकोण? हा ए पी बी त्रिकोण येतो ए ए पी बी हा इथे या ठिकाणी त्रिकोण तयार होतो आहे, हा ठीक आहे. तर या त्रिकोणामध्ये आणि दुसरा ए क्यू सी हा त्रिकोण विचारला आहे. ए क्यू सी हा एक त्रिकोण, अशा पद्धतीने इथे एक त्रिकोण तयार होतो आहे, हा ए क्यू सी. तर या 2 त्रिकोणांची तुलना आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. तर यांची तुलना करत असताना तुम्ही इथं बघू शकता की सुरुवातीला काय सांगितलेलं आहे त्यांनी, ए पी बी आणि ए क्यू सीमध्ये ए पी बी बरोबर किती अंश आहे? ए पी बी बरोबर किती अंश आहे? 90, कारण हा लंब आहे, बरोबर आहे ना. म्हणजे या ठिकाणी हे किती येतं? 90 अंश येतं. त्यानंतर हे विधान नंबर 1. त्याचप्रमाणे सी क्यू हा बी बीला लंब आहे, इथं लंब आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं हा जर तुम्ही ए बी नाव काढलेलं असेल या ठिकाणी, तुम्हाला वाटलं तर आकृती तिथे काढून दाखवतो. या पद्धतीने इथं आकृती आहे, इथून हा आपण लंब काढलेला आहे. त्याच पद्धतीने इथून असाही लंब काढला आहे. हा एक लंब आहे, हा एक लंब आहे. यामध्ये याला नाव देतो ए बी सी. आता इथं क्यू आणि पी आहे. तर यामध्ये सांगितलेली पहिली ठिकाणी जागा आहे, कोण ए पी बी बरोबर किती येतो? 90 अंश, कारण या ठिकाणी हा लंब आहे. ए पी बी हा कोण येतो? त्यानंतर दुसरा येतो तो ए क्यू सी. ए क्यू सी हा पण किती अंश येतो? कोण ए क्यू सी हा पण येतो 90 अंशाचा. हा विधान नंबर 2 येतं. मग या ठिकाणी सांगितले त्यांनी की विधान एक आणि दोनवरून हे 2 कोण एकरूप आले. आणि हा जो पी ए बी दिला आहे, कोणता कोण दिला आहे त्यांनी त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं पी ए बी हा ए हा कोण येतो आणि दुसरा येतो तो क्यू क्यू ए सीमध्ये ए हाच कोण येतो. म्हणजे हा कसला कोण येतो? कोण ए पी बी एकरूप कोण क्यू ए सीमध्ये हा जो कोण येतो तो कसला येतो? सामायिक कोण येतो. कसला कोण येतो? सामायिक कोण येतो. आणि सामायिक कोण येत असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला 2 त्रिकोण समोर येतात. ही एक या ठिकाणी रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा आहे, ही एक रिकामी जागा आहे. त्याच्यानंतर इथं त्रिकोण ए पी बी हा समरूप येतो त्रिकोण ए क्यू सी सी शी. कशावरनं? कारण हे 2 कोणांची एकरूप जोडी येते, ह्या 2 कोणांची म्हणजे कोणती कसोटी येते? कोको समरूपता कसोटी. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे हा प्रश्न सोडवायचा होता. यानंतरचा आपण
दुसरा प्रश्न सोडवूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्याकडे एक आकृती आहे अशा पद्धतीनं. या ठिकाणी एक तुम्हाला अशा पद्धतीने इथे आकृती दिलेली आहे, याचं नाव आहे ए बी सी, इथं डी आणि इथे येतो तो ई. हा दिला आहे 75 अंशाचा, आपण येतो 75 अंशाचा. तर दोन कोण दिले आहेत, कोण बी आणि कोण कोण बी बरोबर दिला आहे 75 अंश आणि कोण डी हा पण दिलेला आहे 75 अंश. म्हणजे हे दोन कोणांची मापासारखी, त्याचा अर्थ म्हणून कोण बी हा कोणाशी एकरूप येतो, कोण डीशी. इथे लिहिलेले प्रत्येकी किती अंशाचं आहे, प्रत्येकी 75 अंश. आता ह्याच्या या दोन त्रिकोणा या त्रिकोणामध्ये कोणता त्रिकोण आहे, तो ए बी सी आणि डी सी डी ई. या त्रिकोणामध्ये सी हा जो कोण येतो तो सामायिक कोण येतो, कोण सी हा कोण सीशीच एकरूप येतो, त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, सामायिक कोण येतो. आणि हे सामायिक कोण येत असल्या कारणानं तुम्ही इथं बघू शकता की त्रिकोण ए बी सी हा समरूप येतो. संगत कोण कोणता येतो तो बघू शकता, बी हा कोणाशी संगत कोणा करतो आहे, डीशी, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सी हा सीशीच येतो, म्हणजे ए हा कोणाशी येतो, त्रिकोण त्रिकोण ई डी सी. या ठिकाणी कोणती कसोटी येते, को समरूपता को समरूपता कसोटी. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता. तर यामध्ये तुम्ही प्रत्येक एकदा बघू शकता, मी प्रत्येक एकदा एक्सप्लेन करतो, हा बी हा कोण 75 अंशाचा, डी हा कोण कोणता आहे 75 अंशाचा आहे, सी हा सामायिक कोण असल्यामुळं हा ई डी सी हा त्रिकोण ए बी सी या त्रिकोणाशी समरूप आला आहे आणि दोन कोणांच्या जोड्या एकरूप आल्यामुळे त्या ठिकाणी आपण खो समरूपता कसोटी घेतलेली आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा दुसरा प्रश्न सोडवला आहे. चला तर मग तिसरा प्रश्न सोडवत आता. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी समोरू सॉरी या ठिकाणी त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर सी आणि त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ, ए बी सीचं क्षेत्रफळ बरोबर दिलेलं आहे 80 चौरस एकक, ठीक आहे. आणि त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 125 चौरस एकक. तर खालील कृती पूर्ण करायची, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे 80/25 आहे, बरोबर. याला जर आपण संक्षिप्त रूपात 125 आहे, याला जर आपण संक्षिप्त रूपात लिहायचं म्हणलं तर अंशाला आणि छेदाला आपण 5 भाग दिला तर या ठिकाणी 16/85 आणि 25/5 येतं, बरोबर आहे. तर हे आल्यानंतर म्हणून या ठिकाणी त्यांनी पुढे सांगितलेले, म्हणून म्हणजे ती पहिली ठिकाणी जर आपल्याला मिळते 16/25 मिळते. आणि मग आता इथं तुम्हाला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर हे त्यांच्या क्षेत्रफळाच्या त्या ठिकाणी पडत असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. याचाच अर्थ संगत बाजूचं गुणोत्तर हे त्याच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या वर्गमुळा इतकं येतं. म्हणून या ठिकाणी आपण लिहितो ए बी छेद पी क्यू हे जर गुणोत्तर पाहिलं असेल तर ह्या दोन्हीच्या वर्गमुळा इतकं येईल, म्हणजेच ती किती येईल 4/5 येईल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा होता. यानंतर येतो प्रश्न क्रमांक 4. पहा आकृतीमध्ये पी एम बरोबर दिला आहे 10 सेंटीमीटर आणि त्रिकोण पी क्यू एसचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 चौरस सेंटीमीटर आणि क्यू आर एसचं पण क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर आपल्याला एन आरची लांबी या ठिकाणी काढायची. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तराचा गुणधर्म असं म्हणतो आहे की जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं. तर आता कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल
तर या ठिकाणी क्यू एस ही दोन्ही त्रिकोणांचा पाया आहे आणि एन आर ही उंची आहे, इथं पी एम ही उंची आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया हा कसा आहे, समान आहे. कोणता येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यामध्ये क्यू एस हा जो आहे, हा क्यू एस हा जो आहे हा काय आहे, पाया आहे, आणि पी एम ही एक उंची आहे आणि एन आर ही पण काय आहे, उंची आहे. म्हणून मी या ठिकाणी लिहितो या ठिकाणी इथं सांगितलेलंच आहे तुम्हाला उलट आणखी की काय सांगितलेलं आहे, त्रिकोण पी क्यू एस आणि क्यू आर एसमध्ये रेख क्यू एस हा सामायिक पाया आहे. सामायिक पाया असणारे त्रिकोणचे क्षेत्रफळे संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कोणाच्या प्रमाणात असतात, पहिली रिकामी जागा जी आहे ती उंचीच्या प्रमाणात असतात, संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला सोडवता येतं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस, माझं उंची कोणती आहे, क्यू आर एसची उंची एन आर आहे, तर ह्याची उंची कोणती आहे, पी एम, म्हणजे पहिली रिकामी जागा काय येतं तर पी एम येईल, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही, तर याला थोडंसं मी एक्सटेंड करतो म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं जाईल, ठीक आहे. तर आता इथं एन आर म्हणजे इथं कोणती येणार आहे, पी एम येणार आहे, पी एम छेद एन आर येणार आहे. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तुम्हाला, एक दिलेलं एक शंभर आणि दुसरं दिलेलं 110. 100 छेद 110 बरोबर इथं काय येणार आहे, पी एम छेद एन आर म्हणा, किंवा या ठिकाणी तुम्ही जर कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं तर ते पी एम किती दिलेलं आहे तुम्हाला, 10 सेंटीमीटर दिलेलं, बरोबर आहे, 10 येतं. मग कॅल्क्युलेशन जर केलं तर एन आर बरोबर 110 × 10 काय येतं, हे 100, हे 200 200 कॅन्सल होतात, या ठिकाणी 11 किती येतं, 11 सेंटीमीटर या ठिकाणी ह्याचं उत्तर किती येतं, 11 सेंटीमीटर हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर यामध्ये आपण सामायिक पाया असणारे त्रिकोणाचे क्षेत्रफळ संगत उंचीच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म त्या ठिकाणी वापरायचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता तो कृती पूर्ण करा या संदर्भातील प्रश्न. हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला यातला प्रत्येक सब क्वेश्चन उपप्रश्न हा पुत्र 2 मार्कांसाठी असतो, 2 गुणांसाठी असतो, तो आपण व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.